शहरातील अरुणोदय सोसायटी येथे बंद घरात धाडसी घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. यावेळी चोरट्यांकडून 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद आहे. ही कारवाई 22 डिसेंबरला करण्यात आली. दोन चोरट्यांना हुडकून काढून पोलिसांनी त्यांच्याकडून 390 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2 लाखाची रोकड असा एकूण 22,67,053 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई 21 डिसेंबरला दुपारी सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. यासंबंधीची माहिती गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. शेर अली उर्फ रहीम मोती सय्यद राहणार इंदिरानगर यवतमाळ आणि विक्की किसन सार्वे राहणार गौतम नगर यवतमाळ अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. येथील अरुणोदय सोसायटीतील हिरालाल उर्फ पन्ना गयाप्रसाद जयस्वाल यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीची ग्रील काढून चोरट्यांनी आत प्रवेश करीत तब्बल 8,68,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 6,85,000 रोकड असा एकूण 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. ही घटना 11 डिसेंबरला सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात 2 चोरट्यांविरुद्ध बांधवी 354, 457, 380 कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने घराच्या अवतीभोवतीचे CCTV कॅमेऱ्यातील फुटेजची पाहणी केली तेव्हा 2 चोरटे नक्षीखांत वस्त्रे परिधान करून असलेले आढळून आले होते. शिवाय काही अंतरावर त्यांचे वाहन आढळले होते. तोच धागा पकडून पोलिसांनी बारकाईने तपास केला तेव्हा त्यामध्ये अटल चोरटा शेर अली आणि विक्की सार्वे या दोघांनी घरफोडी केल्याचे पुढे आले. पोलिसांनी शीघ्रगतीने तपास चक्र फिरवून त्या दोघांना विविध ठिकाणांवर अटक केली. त्यांच्यापासून चौकशी केली तेव्हा त्या दोघांनी पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. शिवाय घरफोडीतील 2 लाखांची रोकड विक्की सार्वे यांच्याकडे तर 390 ग्रॅम 10 मिली वजनाचे सोन्याचे दागिने शेर अलीच्या भद्रावती येथे वास्तव्याला असलेल्या बहिणीकडे ठेवल्याचे त्यांनी उघड केले. त्यावरून पोलिसांनी चोरीतील 20,67,53 रुपयाचा ऐवज जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांना पत्रपरिषद बोलताना दिली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक घेऊ शकतात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. अरुणोदय सोसायटीतील धाडसी घरफोडीत अटल चोरटा शेर अली आणि विक्की सार्वे पोलीस पथकाने त्याला स्थानिक न्यायालयाकडे हजर केले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दरम्यान घटनेत वापरलेले वाहन आणि अन्य परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांच्याकडून गोळा करण्यात असल्याचे सांगण्यात आले. येथील आर्णी मार्गावरील वैद्यनगर काही महिन्यांपूर्वी धाडसी घरफोडीची घटना घडली होती. ही घरफोडी ही अटल चोरटा शेर अली आणि त्याचा साथीदार विक्की यांनी केली होती. तशी कबुली त्या दोघांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकांपुढे दिली. मात्र अद्याप त्या घरफोडीतील ऐवज जप्त झालेला नाही. अरुणोदय सोसायटीतील घरफोडीचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांकडून लाखाने यांच्याकडील घरफोडीतील ऐवज जप्त केला जाणार असल्याची माहिती पोलिसांतून देण्यात आली. पण शहरामध्ये पोलीस स्टेशन अवधूतवाडी इथे अपक्रमांक 12/1258/22 हा गुन्हा दाखल होता. याच्यामध्ये फिर्यादी होते हिरालाल उर्फ पन्ना गयाप्रसाद जयस्वाल. हे जेव्हा 8/12/2022 रोजी बाहेरगावी गेले होते आणि जेव्हा 2 दिवसानंतर परत आले तेव्हा त्यांच्या घरून साधारण 38 तोळे सोने व नगदी 6,85,000 हे गेलेले होते. असा एकूण 15,43,000 मुद्देमाल या घरातून गेला होता. आणि आज रोजी आपल्याला ही चोरी करणारे आरोपी मिळालेले आहेत. याचा मुख्य आरोपी आहे शेर अली उर्फ रहीम मोती सय्यद राहणार यवतमाळ व याचा सोबती आहे विक्की किसनराव सार्वे. हे दोघेही यवतमाळचे राहणारे आहेत. आणि या गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेपैकी आपल्याकडे 2 लाख कॅश आणि साधारण 39 ग्रॅम सोने आपल्याला यांच्याकडनं हस्तगत करण्यात यश मिळालेलं आहे. आणि याचबरोबर यांनी आपल्याकडे अगोदर एक साधारण 4 महिन्याआधी 831/22 हा सुद्धा पोलीस स्टेशन अवधूतवाडी इथं रंगोली गार्डनजवळ श्री लाखणी आहे त्यांच्या घरी सुद्धा चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. आणि आज यांना या दोघांनाही कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर 5 दिवसाचा आपल्याला पोलीस कस्टडीसुद्धा मिळालेली आहे. आणि जे दुसरा गुन्हा जो आहे लाखणी यांच्याबाबत अजून अधिक तपास करणे आपल्याकडनं सुरू आहे. या संपूर्ण तपासामागे भरपूर मेहनत आहे आपल्या लोकांची आणि कोऑर्डिनेटेड एफर्टनी हे 2 आरोपी आपण पकडलेले आहेत. आणि यातला जो प्रमुख आरोपी आहे शेर अली उर्फ रहीम मोती सय्यद याच्यावर अगोदर एक 302 चा सुद्धा गुन्हा आपल्याकडे दाखल आहे.